मंडळी, ही इटुकली पिटुकली कासवांची पिल्ले पाहून गंमत वाटली ना? ही पिल्ले इतक्या लगबगीने कुठे निघाली असतील याबद्दल तुम्हाला प्रश्न पडला असेल। तर सध्या कोकणातल्या बऱ्याचशा समुद्र किनाऱ्यांवर ही कासवांची जत्रा भरलेली आहे। या कासव महोत्सवाविषयी आणि या निसर्गाच्या चमत्काराविषयी संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये ऐकणार आणि पाहणार आहोत। त्यामुळे आमच्या कोकण पर्यटन मालिकेतील हा कासव महोत्सवाचा पहिला एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा। कासव महोत्सव पाहण्यासाठी आम्ही वेळास या प्रसिद्ध ठिकाणाची निवड केली। एप्रिल महिन्यात व मेच्या सुरुवातीच्या काही दिवसात हा कासव महोत्सव असतो। दररोज सकाळी 6:30 वाजता व संध्याकाळी ऊन उतरल्यावर कासवांच्या पिलांना समुद्रात सोडले जाते। शनिवारी आणि रविवारी हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो पर्यटक इथे गर्दी करतात। हे सर्व शांततेत आणि जवळून पाहायला मिळावे म्हणून आम्ही मंगळवार निवडला। गाडी लावून 10 मिनिटे चालल्यावर आपण कासवांच्या हॅचरी जवळ पोहोचतो। हे हॅचरीज म्हणजे कासवांची अंडी उबवणी केंद्र। संरक्षणासाठी म्हणून चारही बाजूने जाळ्या लावून आतमध्ये टोपल्यांच्या खाली वाळूमध्ये ही अंडी उबवली जातात। प्रत्येक टोपलीच्या खाली एका मादीचे 120 ते 150 अंडी असतात। सुप्रभात मित्रांनो, मी चेतन महिंद्रकर, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत। आपण आज एका आगळ्या वेगळ्या ठिकाणी आलो आहोत। आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास या ठिकाणी। वेळास हे प्रसिद्ध आहे ऑलिव्ह रिडले या कासवाच्या अंड्यांच्या हॅचरीजसाठी। साधारण नोव्हेंबर ते मार्च या महिन्यामध्ये कासवांच्या मादी या बीचवरती येऊन आपले अंडी घालतात आणि हे अंडी फॉरेस्ट डिपार्टमेंटतर्फे जतन करून ठेवले जातात या मागच्या या हॅचरीजमध्ये। आणि इथून नंतर साधारण एप्रिल महिन्यापासून पुढे या अंड्यांमधून कासवाची पिल्लं बाहेर यायला सुरुवात होतात आणि ही कासवांची पिल्लं या समुद्र किनाऱ्यांवरून समुद्रामध्ये सोडली जातात। ही सर्व प्रोसेस पाहण्यासाठी म्हणून आणि समजून घेण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत। सूर्य नुकताच डोंगरांच्या आडून वर आलेला होता। हॅचरीच्या मॅनेजर्सनी सर्वांना जवळ बोलावून आवश्यक त्या सूचना दिल्या। करू बास्केट मध्ये पिल्ल आलेली असतील तर साधारण त्यांना 30 ते 25 मीटर अंतरावर सोडून इथे लाईन आखली जाईल। लाईनच्या बाहेर सर्वांनी थांबायचं आहे। पिल्ल पाण्यात गेल्याच्या नंतर 10 ते 20 मिनिटं कोणीही पाण्यात जाऊ नये। त्या पाण्याच्या लाटेमध्ये आपल्या पायाखाली येऊन मरू शकतात। जशी टोपल्या उघडायची वेळ जवळ येत होती तसतशी आमची उत्सुकता वाढत होती। पहिली टोपली उघडली पण त्यात एकही पिल्लू अंड्यातून वर आलेले नव्हते। दुसऱ्याही टोपलीत एकही पिल्लू सापडले नाही। तिसऱ्या टोपलीनेही आमचा हिरमोड केला। चौथ्या टोपलीतही काहीच सापडले नाही। आता प्रतीक्षा होती ती पुढच्या टोपलीची। ह्या टोपली खालील ही छोटी छोटी पिल्ले पाहून सर्वांना फार आनंद झाला। म्हणतात ना, याच साठी केला होता अट्टहास, तसे आमचे झाले। वा, आता आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता। दोन्ही टोपल्यांमध्ये मिळून एकूण 21 अंड्यांमधून पिल्ले बाहेर आली होती। लहान मुले तर प्रचंड खुश झाली होती। आता या पिल्लांना समुद्र किनाऱ्याजवळ नेऊन समुद्रात सोडण्यात येणार होते।
अंड्यात ना पिल्लू बाहेर पडतो ना ती वरची साईड नाही ती खाली जाते. पिल्लू वरती यायला बघतो ती जागा पोकळी निर्माण होते ना ती वाळू खाली खाली जाते. आणि या टोपलीमधून ही 21 पिल्ले या पृथ्वीवरील आपल्या जीवन प्रवासाला निघाली होती आणि त्यांच्या मागून आमची वरात. कासवांमध्ये आईकडून पिल्लांचे पालन पोषण असा प्रकार नसतो. मादी कासव अंडी देऊन निघून जाते आणि पिल्ले पहिल्या दिवसापासून स्वतंत्र आयुष्य जगत असतात. मित्रांनो, आज आपलं नशीब आहे की आपल्याला 21 कासवांची पिल्लं पाहायला मिळालेली आहेत. हे काय नक्की नसतं की रोज काही कासवांची पिल्लं त्या अंड्यांमधनं बाहेर आलेली असतील म्हणून, पण आज मात्र दोन टोपल्यांमधून 21 कासवांची पिल्लं बाहेर आली आहेत आणि आता त्यांना समुद्रावर सोडण्याची प्रोसेस ही चालू आहे. किनाऱ्यावर एक चौकोन आखला जातो आणि त्याच्या बाहेरूनच पर्यटकांना कासवांचा हा समुद्रात जाण्याचा प्रवास पाहण्याची परवानगी असते. गंमत पहा, टोपलीतून खाली ठेवल्या ठेवल्या ही सर्व पिल्ले समुद्राच्या दिशेने चालायला लागतात. एक एक कासव शर्यत लागल्यासारखे समुद्राकडे जात होती आणि हे सर्व पाहताना मनात एक प्रकारचे समाधान वाटत असते. या पिल्लांच्या त्या दुडूदुडू चालण्याकडे पाहून खूपच गंमत वाटत होती. या सगळ्या सोहळ्याकडे कितीतरी वेळ पाहवतच राहावे असे वाटत होते. नमस्कार मित्रांनो, आपल्या बरोबर आज वैभवी ताई आहेत की ज्या या वेळास गावच्याच आहेत. त्या या सगळ्या प्रोसेसमध्ये व्हॉलेंटियर म्हणून काम पाहतात. आपण त्यांच्याकडून आजच्या या प्रोसेस संदर्भात ही सगळी माहिती जाणून घेऊया. हा जो आपला बीच आहे, या बीचवरती कुठेही कासव अंडे घालते. साधारणतः तिचा पिरियड, नेस्टिंग पिरियड जो असतो तो नोव्हेंबर ते मार्च असतो. एका वेळेस कासव 80 ते 150 अंडी घालते. जेव्हा ती खड्डा खणते तेव्हा ती एका वेळेला 80 ते 150 अंडी घालून ती निघून जाते. आणि जसं इथल्या ह्याच्यामध्ये हायटाईड रेषात हे नाही आहे, फिक्स नाही आहे, त्यामुळे आपण ती रिलोकेट करतो. जवळजवळ 2 तासात आपण जर ती रिलोकेट केली तर ती त्याचा सक्सेस रेशो व्यवस्थित इथे जेवढा असतो तेवढाच तिकडे मिळू शकतो. आणि मग पुढे जनजागृती सुरुवात झाली. मग इथे मच्छीमार एरिया आहे त्याच्यामध्ये जनजागृती केली, शाळांमध्ये जनजागृती करायला सुरुवात केली की कासव काय असतं. मग 1 दिवसाचा कासव महोत्सव सुरू केला, मग परत 3 दिवसाचा केला, मग 7 दिवसाच्या पिरियडमध्ये केला आणि मग आता महिना महिना चालू असतो. साधारण नोव्हेंबर ते मार्च हा ह्या समुद्री कासवांच्या अंडी घालण्याचा काळ असतो. रात्रीच्या वेळेला किंवा पहाटेच्या वेळेला भरती रेषेच्या बाहेर येऊन ही मादी कासव वाळूमध्ये 1 ते 1.5 फुटाचा खड्डा करते. त्याच्यामध्ये एका वेळेला 80 ते 150 पर्यंत अंडी देते. पुन्हा वाळूने तो खड्डा भरते, स्वतःच्या शरीराचा दाब देते, वाळू सगळीकडे उडवते आणि तिथनं निघून जाते. ही सगळं करण्यामध्ये तिला साधारणपणे 1.5 ते 2 तास लागतात. एकदा अंडी दिल्यापासून ती अंडी उगायला 45 ते 55 दिवस, जर थंडीचा काळ असेल तर 60 ते 62 दिवसानंतर ती अंडी उगून त्यातनं पिल्ल जन्माला येतात. ती सरफेसवरती येतात आणि स्वतःहून पाण्याच्या दिशेला ती चालायला सुरुवात करतात. ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या पिल्लांचा हा सर्व प्रवास अनुभवणे म्हणजे खास पर्वणीच असते. पर्यटन हे फक्त मौज मजेसाठी नसावे तर त्यातून हे सुंदर जग आणि निसर्ग अनुभवण्याची आपल्याला ती संधीच असते. या कासव महोत्सवाबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर विचारा, आम्ही नक्कीच त्याचे उत्तर देऊ. याच्या पुढच्या भागात आम्ही वेळास या गावची, इथल्या पर्यटन ठिकाणांची, इथे कसे यायचे, कुठे राहायचे हे सर्व दाखवणार आहोत. तर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पहिल्यांदा ते नक्की करा. पर्यटन, निसर्ग आणि इतिहास या विषयांवरचे नवनवीन व्हिडिओज आम्ही घेऊन येत असतो. तर मित्रांनो, करताय ना प्लॅन विरास कासव महोत्सवाचा?